अलमारी बघितलं का, दरवाजा खोलला, चिजोरीत गेली तिथून, आणि कसं तुम्ही ह्या कॅमेऱ्यात परत रिपीट करून बघा असं इकडच्या सर मी जाणू. नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक. मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये जयश्रीच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुमची जयो आता काय करते, चाकू घेतले, आज तुम्हाला काही गोष्टी शेअर करते. आणि सकाळची वेळ आहे, स्पेशल संडे आहे, आज संडे आहे. तुमची जयो संडेला काय बनवते तुम्हाला पण माहीत आहे. तर आज मी काय बनवणार आहे ते पण माहिती देते. तर उठले, चहा पाणी नाश्ता सर्वांचा झालेला आहे, तुमचा झाला का? 10:30 वाजलेत. तर मी आता काहीतरी घेते, इथून प्लेटा घेते थोड्याशा, आणि तुम्हाला आज काय बनणार आहे ना, माझ्या मला काय रिॲक्शन झालं हे पण सांगते तुम्हाला. झाला ठीक आहे, एक मिनिट दरवाजा लावते, कारण गायुराणी बघा कशी ती केस चुट्टी सोडून पळालीच बघा अजून. किशोर्या असं का करते ग किशोर्या, हां असं क्यों कर रही है? आज संडे आहे, सगळी बसलेत. सोनू बसलाय अभ्यासाला तिकडं, झाली बघा बाबी बसले, बाबा आहे माझा त्यो, लई लाल आहे माझा त्यो लाल. आणि काय ठेवलंय जावई बघून कुठं लपून ठेवलंय, एक मिनिट फ्रीज उघडलंय ना मी इथं. मुलांसाठी स्पेशल बनवणार आहे, आणि चपाती रात्री मी काल पीठ मळलेलं का नाही ते पीठ ह्याच्यात असंच आहे, कारण तुम्हाला दाखव एक मिनिट, कारण काल जेवणच जेवलीच ना. फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, आता काय करू शकते, टाकू शकत नाही म्हणून का नाही, 3-4 रोटी फक्त जावई बापूने बनवले माझ्यासाठी, आणि ते नुसते भातच खाल्ले. आज बनवणार आहे आपण हे, ती पण सला दाखवते, ही खूप महाग आहे, 130-140 रुपये किलो आहे इकडं. तर तुम्हाला देते माहिती हां, योगा राणी साहेबा माझी कसं उभा राहिले राजा, केस काढून घेतले पूर्ण, चोट्या पिट्या खोलल्या तिच्या. तर किशोर्याचं का नाही काय मागतय, गोळ्या औषध इथेच ठेवलेले आहेत, आणि हा दरवाजा बंद केलाय, कामन गाई राणीच चाललेलं आहे, बंद करायचं काढायचं तीच करायला लागले. नेट पडदा आहेत आतल्या साईडला केलेले आहेत. जावई बापू गेलेत भाजी आणायला, आज संडेच्या दिवशी तुमची जेवण काय बनवत असते, नॉनव्हेज असतं, पण आता नॉनव्हेज बनवण्याची माझी ताकद नाही म्हणून मी मना केलेला आहे. वाढदिवसाला मला खूप शुभेच्छा दिलेत, खूप आशीर्वाद भेटलेत मनापासून, सर्वांचे धन्यवाद. आणि खोकला कमी झालेला आहे, माझं सास ना फुलत होती, तिसरं भाऱ्या फुलत होती ना, ते आता श्वास फुलायचे थांबलेले आहेत, अजून फुलले ना ते काय, तर श्वास पूर्ण मी ओढू शकत नव्हती, तर आता मी श्वास पूर्ण क्लिअरली घेते, क्लिअर झालंय की श्वास घ्यायचं, आणि श्वास सोडताना पण क्लिअरली झाले, नाहीतर मला 50% मी श्वास घेतले की. तर आता रिपोर्ट अजून आपल्या काल दिवसभर यांना कामं इकडं तिकडं लई बोलवलं की जावं लागतं ऑफिसला, त्यामुळं त्यांचं काही तुम्हाला माहीतच आहे, त्यामुळं ना ते गेले, ते जायला येस्तवर सगळं बंद झालं म्हणून म्हणलं राहू दे, आज रविवार, आज तर रिपोर्ट नाही, सोमवारी परत मला सोमवारी जावं लागणार आहे, आणि रिपोर्ट हे करावं लागतं, एवढं ऊन आहे. चला औषधं खाते, औषधाचे रिॲक्शन मला झालेले आहेत तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर पण माझ्या, म्हणजे खूपच औषधं झालेत मला, म्हणून अवॉइड करते तर औषधाला काय, अवॉइड करते औषधाला. तुझा गाय अलमारी बघितलं का, दरवाजा खोलला, चिजोरीत गेली तिथून, आणि कसं तुम्ही ह्या कॅमेऱ्यात परत रिपीट करून बघा असं इकडच्या सर मी जाणू असं करून देऊन गेली, अशी करते दीदीच्या नवीन बुक आणि नवीन कॉपी वरच तिकडे ठेवतो ना, बाकीच सगळ्या घरातलं कॉपी बुकच पडले गायसाठी. बोले क्या दीदी काय निवडक दे उकले क्या, बोले कि काय छोड गया तुम्ही
मी होती ना तर आम्ही पिल्ले घेतली. नाही नाही वर या अद्रक काय गई वर स्कूल आहे हे दीदी काय बघितलं का नवी रंगती बघा स्कूलचं नाव आहे हे पूर्ण तुमचं नाव आहे नाव टाकले नुसत हे नाव टाकलेलं आहे पिलूचं पिलूचं नाव टाकले दूध पिते दूध सॉरी मैदवाई बघितली ना नाही आम्हा तुम्ही कॅमेरा चालू आहे तू ना काय ना उदर्श जाणार तुझं जाणं की पाहते तर औषध अशी करते रोज करती त्याला किती टाईट लावते जुरीला लॉक करत नाही ना मी आणि गिरी नाही का स्वच्छी तर त्यासाठी अशी करत असते हवा पिल्लू आंघोळ करून आली आहे ना तर सगळं औषध घेतेच औषधाचे रिएक्शन गरमीत औषध खूप झालेले आहे आणि ही बघा पाणीपट्टी मला केलेली त्याच्यात हे पण आहे रुमाल आहे तर हे तर ठेवलेलं पाणीपट्टी वगैरे केलेली पण गळा वगैरे असा ठीक आहे टॅबलेट घेते मी अशी खाते बरं का मला ती सुक खाऊ शकत नाही कोण सुक खाते कमेंट मध्ये सांगा म्हणजे असं बिना पाण्याचं कोण गळ्यात ठेवून खाते तुमचे जावई बापू तसे करते त्यांच्या पूर्ण परिवार बिना पाण्याचं खातो पण मी माझी मुलं आपला हा पुरे जयचा परिवार आहे ना पाण्याशिवाय कुठलंही टॅबलेट खात नाही पाणी घ्यायचं भरपूर तोंडात भरून आणि त्यात गोळी फेकायची खायची जवाई बापू गेले थकी असताना काय करू गायून ती ओढून ओढून चारच ठेवले माझ्या मावशींना माझ्या बहिणींना माझे केस इतके आवडते माझ्या बहिणीनं माझ्या मावशींना सांगते तुमच्या सुनची तुमच्या लेकीची आणि हेजी बहिणीची खूप केस होती केसांना बघून नुसते तुमचे जवाई बापू फिदा होते इतके सुंदर तर आता सोनू बिलू मोठी होत हुंकार देते जाते म्हणतात ना केस त्यांच्या वेळी तरी कमी गेले पण गाईने एवढे काढलेत ना खूप ओढून ओढून रोज काढते सासू सुनवायच्या पण कुणाचं एवढं भांडण झालं तरी कुणाचे केस निघत नसते एवढी माझी सासू काढते माझी आई काढते माझी गायू तर शेवग्याची शेंग आहे हा नॉनव्हेज बनवायचं नाही मी बन मी म्हटलेलं आहे मला होणार नाही तर आता आपल्याला बनवायचं आहे पातळ पातळ पहिले घेऊया फ्रीज मध्ये ठेवलं की आपलं बना तू राजा सोनपिंड म्हणते मामा नॉनव्हेज नाही खात सोनपिंड सोनपिंडला बिलकुल नॉनव्हेज कुठलंही आवडत नाही ना मासं आवडते ना काही आवडते तर मला गोळ्याची रिएक्शन झालेली आहे असं चेहरा आणि असं डोळे सकाळी उठून सुजलेली असते किती एक दोन हे आहेत का औषधं मी पण लक्ष देत नाही राहून तिकडं काय नाही मी लाज म्हणजे असत म्हणून लक्ष देत नाही काय करायचं देवा 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 जेवढं आपण जगतोय तेवढं जास्तच घडतंय त्यामुळे मी काय जावई बापूने ठेवलं एवढं जगून तर मी पण अशी जागा बांधून ठेवते तुमच्या जावई बापूंसारखे आणि बांधून ठेवल्यावर मी काय करते स्वयंपाक करते आणि संडेच्या दिवशी कुठलंही नॉनव्हेज बिना बनवता राहत नाही मी ठीक आहे आणि माझ्या काल सुरेखा मावशी माझ्या प्रत्येक मावशी आहेत ना त्यांनी ललिनी मावशी आहेत ना किती दिवस आणि कमेंट नाही करत पण काल कमेंट आला होता आणि खूप बहिणीने माझ्या काल कमेंटच करत नाहीत काल भरपूर सर्वांनी कमेंट केलेली आहे तर मनापासून सर्वांचा धन्यवाद आणि असेच तुम्ही बघत नाही म्हणजे कमेंट करत नाही पण बघता त्यातून मला खूप आनंद होतो कधी मला जसं मोका भेटला मुलांच्या वाढदिवसाचा या काहीतरी असलं की तुम्ही सर्वांनी एक जे एका चढावडीनं आशीर्वाद प्रेम देताना खूप आनंद होतो बरं का
तर काल खूप बरं वाटलं. सगळ्यांना मी रिप्लाय पण दिलं की बाबा चला आपल्या आपल्यासाठी एवढा वेळ काढून. सर्वांनी कमेंट केलेला आहे तर ह्या मुक्याला ती करायचं नाही म्हणून सध्या मी तब्येत ठीक नव्हती, हात दुखत होता, तरी पण मी सर्वांना काल रिप्लाय दिलं की कुणाला वाईट वाटत होती म्हणून. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला दाखवते शेंगा कशी सोलते मी. ठीक आहे, हे बघा अशी सोलते, ही पूर्ण सोलून निघली. एक दुसरी दाखवते एक मिनिट. जावई बापू गेले तुमचे, तुम्हाला दाखवते एक मिनिट. एवढे काढले ना आपण, ठीक आहे, सोलाय म्हणजे बनवायला. आणि डाळीत बनवणार आहे तुम्ही कशात, बटाट्यात मी वेगवेगळ्या खूप पद्धतीनं बनवत असती, पण डाळीत आज कुठली डाळी. तर मी हा अशी पकडते समोर असं, एवढे काढलं, दुसरा पाट असा पकडते, अर्धा तोडते. झाला बघा, थोडासा एक थोडा राहिला, हे बघा क्लीन झालं पूर्ण. त्याला असं करायचं, हे बघा हे असं करते मी चाकून. परत तिकडचा राहिला ना त्याला, हे बघा असं सोलतं. ओ सॉरी, कुठलं असं सोलता का कसं सोलता नक्की सांगा. ठीक आहे, हे बघा काय मला बचपनमध्ये सोललेलं मी बघितलंय सर्वांना. सगळं गोल गोल करायचं, गोल 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 कापून घ्यायचं. परत का नाही त्याला बोटानं असं असं सोलत बसायचं, ती नाही होत, ही झटके फटवून जाते. एका साईडनं असं मारायचं तर ही अशी निघून जाते. तर चला काळजी घ्या, आज जयश्रीचा स्पेशल संडे. चला मी बोलतच राहिली आणि ही आपलं बोलतच राहिली, कॅमेरा आपला व्हिडिओ मोबाईलला हँग होत राहतो, म्हणजे सगळा डाटा ह्याच्यातला स्टोरेज खूप आहे व्हिडिओ बनवायचा अपलोड करायचं त्यामुळं. तर या स्पेशल संडे खायला जयूच्या आज कसे वाटले नक्की सांगा. काळजी घ्या, ऊन खूप आहे, गरमी आहे, गरमीबद्दल खूप तब्येत खराब व्हायला लागले. हार्ट अटॅकची संख्या खूप वाढलेली आहे कारण गरमीमुळं, आणि ज्यादा आपण टेन्शन वगैरे घेतो त्यामुळे. तर असे खूप आहे टेन्शन, काय करायचं आता तुम्हाला मी सांगते, स्वतःच मी करत असते आणि आज मला खाऊ नका. तर चला काळजी घ्या आणि या खायला, ठीक आहे, खूप पसंतीचं आहे. धन्यवाद.